आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार जोल्लेंमुळे कुन्नूरचा सर्वांगीण विकास, कुन्नूर भाजपा अध्यक्षांना विजयाचा विश्वास. कुन्नूर गावचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या आमदार सौ जोल्ले या मोठ्या मताधिक्याने विजय होणार असा विश्वास कुन्नूर भाजपा अध्यक्ष चैतन्य चेंडके यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी महानकारी न्यूज चॅनलशी संवाद साधताना व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निपाणी मतदारसंघाच्या भाजप आमदार शशिकला जोल्ले वहिनी यांनी निपाणी मतदारसंघाचा कायापालट करत असताना कुन्नूर गावचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम केले आहे. या भागातील रस्ते, सामुदायिक भवन, शादी महल, गंगा कल्याण योजना, आधुनिक बस स्टँड यासह विविध समाज उपयोगी योजना मतदारसंघाच्या तळागाळापर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत जोल्ले वहिनी विक्रमी मताधिक्याने विजयी होणार असल्याचे प्रतिपादन कुन्नूर भाजपा अध्यक्ष चैतन्य चेंडके यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी महानकारी न्यूज चॅनलच्या मुलाखती प्रसंगी बोलत होते. यावेळी रामचंद्र चेंडके, विजय पाटील, श्रीकांत कनंगले, सुधाकर चौगले, शिवचंद्र तावदारे, असलम जमादार, उत्तम कुलकर्णी, पिंटू पाटील, रफिक मुजावर, भानुदास जाधव, अनिल हेगडे, सागर पोवार, सर्जराव पाटील, शिवाजी जमदाडे, दगडू माने, संतोष पुजारी, दत्ता धनगर, विकास हेगडे, दादासो मगदुम यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कुन्नूरहून तानाजी बिरनाळेसह शिवाजी भोरे. नमस्कार, या ठिकाणी मुलाखतीमध्ये भानुदास जाधव साहेब उपस्थित आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण मतदारांच्या पर्यंत, जनतेपर्यंत नेमकं मतदान मिळवण्यासाठी काय आव्हान कराल या ठिकाणी? वहिनीने आतापर्यंत विकासाचीच कामं केलेली आहेत. जातपात न पळता आतापर्यंत सगळा विकासच केलेला आहे. त्यामुळं कुन्नूरमधल्या जनतेला की जातीचं राजकारण शिकवत आहेत काँग्रेसवाले, त्याला कुणी न बळी पडता वहिनीने आतापर्यंत विकासाचीच कामं केलेली आहेत आणि विकासालाच मत मिळणार हे ठाम आहे. नमस्कार, या ठिकाणी मुलाखतीमध्ये भानुदास जाधव साहेब उपस्थित आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण मतदारांच्यापर्यंत, जनतेपर्यंत नेमकं मतदान मिळवण्यासाठी काय आव्हान कराल या ठिकाणी? वहिनीने आतापर्यंत विकासाचीच कामं केलेली आहेत. जातपात न पळता आतापर्यंत सगळा विकासच केलेला आहे. त्यामुळं कुन्नूरमधल्या जनतेला की जातीचं राजकारण शिकवत आहेत काँग्रेसवाले, त्याला कुणी न बळी पडता वहिनीने आतापर्यंत विकासाचीच कामं केलेली आहेत आणि विकासालाच मत मिळणार हे ठाम आहे. कार आजच्या या मुलाखतीमध्ये या ठिकाणी अनिल हेगडे साहेब उपस्थित आहेत. त्यांना मी विचारतो की मातंग समाजासाठी वहिनीने 5 वर्षाच्या काळामध्ये अशी भरीव कोणती निधी दिली काय, आणि दिला असेल तर त्याबद्दल आपण काय सांगाल या ठिकाणी? मातंग समाजाला भारत स्वतंत्र झाल्यापासून मातंग समाजाला भवनही नव्हतंच, परंतु काँग्रेसचं आमदार बरेच वेळा या भागात निवडून गेलं, परंतु त्यांनी मानतो म्हणून अनेक वेळा आम्हाला आश्वासन दिले, पाया काढल्या किंवा मतं घेतली, परंतु समाज मंदिर बांधून दिलं नाही. परंतु वहिनींनी फक्त आम्ही एकच दिवसात कागदपत्र दिल्यावर दुसऱ्या दिवशी त्या समाज मंदिरचं काम चालवून ते आता पूर्ण झालेलं आहे. नमस्कार, महानकारी न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी पाटील साहेब उपस्थित आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या या ठिकाणी जातीचं राजकारण शिजणार ही मोठी खूप मतदारसंघात चर्चा सुरू आहे, त्याबद्दल आपण नेमकं या ठिकाणी काय सांगाल? या बाबतीत मी सांगायचं म्हणजे मतदारसंघातील मतदारसंघातील जे मतदार आहेत की जातीपेक्षा त्यांनी कामाकडे जास्त लक्ष देतात. जातीचं राजकारण आमच्या गावात चालतच नाही, फक्त हे विरोधकांनी त्या काय भांडवल नाही, त्यांनी सांगायला काय भांडवल नाही आहे, म्हणून ही चर्चा तिने जातीवादाचं हे करायचा किंवा इतर समाजाला काहीतरी हे करून टोचून द्यायचं, त्याला दबाव आणायचं. खरं हे आमचं मतदार इतकं म्हणजे सुज्ञ आहेत की ह्याला बळी पडणार नाही, विकासालाच मतदार देणार. वहिनी ह्या 101% ह्या मतदारसंघात चांगल्या मतांनी निवडून येणार, म्हणजे विकासाचाच विजय होईल असं तुम्हाला या ठिकाणी ठामपणे वाटतंय का? विकासाचाच विजय होणार. मागच्या आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेला फक्त वहिनींनी आपल्या ज्योती जुल्हे उदय समूह व बिरेश्वर बँकेच्या मार्फत जी कामं होतील तेवढी करून वहिनींनी लेवल मताची राखली होती. त्यानंतर वहिनी आमदार झाल्यानंतर जिल्हा पंचायत, तालुका पंचायत इलेक्शनला त्यांनी त्यावेळेला काम करून
भरपूर काम करून त्यांनी मत वाढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एपीएमसीची शेवटची निवडणूक होती त्या एपीएमसीच्या निवडणुकीला विरोधकांचं आम्ही निपाणी मतदारसंघात विरोधकांचं डिपॉझिट जप्त करायचं वहिनी काम केल्यात आणि इथून पुढे देखील वहिनींच्या या कामामुळं उमेदवारांचं विरोधात राहणाऱ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करणार ही काळ्या दगडावरची रेष आहे। हे जे तथ्य आहे हे बिनाबुडीचं तथ्य आहे। वहिनीचा विकास वहिनीची कामं ही बघून लोकांच्या मनात एक काहीतरी आपला प्रश्न किंवा आपली पोळी भाजून घ्यायचा एक प्रकार चालायचे। वहिनीनी ज्यावेळी आम्हाला कुठल्याही कामासमोर आम्ही गेलो तर त्या ठिकाणी वहिनीने आमची खरोखर भरघोस मदत केली आहे। वैयक्तिक माझा प्रश्न सांगतो मी तुम्हाला, ज्यावेळी माझी एन जी ओ प्लॅस्टिक करायची होती त्यावेळी माझं रेशन कार्ड बंद पडलं होतं, त्यावेळी जिल्हा अधिकाऱ्याशिवाय ते रेशन कार्ड चालू करणार नव्हते, त्यावेळी स्वतः वहिनी माझ्यासाठी एक सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी त्यांनी बेळगावला हजर झाल्या आणि आम्हाला तिथं आमची विचारपूसणा करून आम्हाला कलेक्टरकडे घेऊन जाऊन आमचं रेशन कार्ड तात्काळ चालू करण्यात आलं आणि माझी एन जी ओ प्लॅस्टिक करण्यात आली। दुसरं आमच्या समाजात कुठलंही काम असू दे आम्हाला वहिनीने कुठलाही आम्हाला म्हणजे एकदम आदरानं त्यांनी आम्हाला कायम सवलत दिलेली आहे आणि एक इतर ज्या कार्यापेक्षा नाही आम्हाला ज्यावेळी आम्ही आमच्या शेजारचं घर आमचं पडलेलं होतं काय त्यावेळी आम्ही तिथे गेलो पंचायतीमध्ये घरं आली वहिनीने 100 घर होते म्हणजे त्याने त्या व्यक्तीला घरं दिली नाहीत आणि ज्यावेळी आम्ही एका आमच्या शेजाऱ्यांचं घर असं म्हणजे पूर्ण पावसात पडत असताना पाऊस पडत असताना पाण्यात एवढे असताना ते एक मुलगी आणि एक त्यांची आई आणि एक लहान मूल राहत असताना तिथं खरोखर सांगणे असते बघण्याची कंडिशन होती की ते पाण्यामध्ये राहत होते आणि झोपत होते। ज्यावेळी ही गोष्ट आम्ही वहिनीच्या कानावर घातली मी त्यावेळी वहिनीने लगेच संध्याकाळी त्यावेळी 22,000 मटेरियल आपल्या बँकेतर्फे आम्हाला देऊन रात्री उभा करून आम्ही उभा करून रात्री त्यांना छत घालून दिलो। आम्ही एवढी विकासित कामं करत असताना आम्ही वहिनीबद्दल आमच्या समाजारूपे आम्ही पूर्ण सहकार्य करणं मतदान करणं ह्यात काही काळी मात्र शंका नाही। भाजप या ठिकाणी रुजवण्याचं काम केलं ते रामचंद्रांना चेंडके या ठिकाणी उपस्थित आहेत। रामचंद्रांना तुम्ही या भाजपाबद्दल नेमकं काय सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही भाजप तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, त्याबद्दल ही परिस्थिती आतापर्यंत इथं भाजप कसं रुजू झाला त्याबद्दल काय सांगाल या ठिकाणी? आता काय पूर्वी पास कोणाला काय ठावं नव्हतं, भाजप पक्ष हे माहिती नव्हतं, झेंडा देखील या कर्नाटकात नव्हता। आम्ही त्या वेळेला विचार करतो 5 रुपयाला आम्ही झेंडा आणून भाजप तयार केला। आज प्रत्येक गलीला 10-15 कार्यकर्ते भाजपमध्ये तयार झालं, असं गावभर सगळं भाजप आज गावभर सगळं भाजप तयार झालंय। काँग्रेसचं इथे काहीही दवा टिकू देत नाही एवढी गॅरंटी आमची आहे आणि भाजपला अगदी बहुमत मिळणार। आणि फार पूर्वीपासून आम्ही कष्ट खाऊन हे भाजप तयार केलं आहे, नेता आम्हाला नव्हता। त्यावेळेला मी सायकलनं एक्सम्बेला जाऊन अण्णासनी आमदारचं तिकीट घ्यायला लावलो, नेता आम्हाला नाही म्हणून। आणि त्यावेळेला अण्णांनी माझं ऐकून बेंगलोरला जाऊन आमदारचं तिकीट आणलं, त्यावेळेला आमच्या नशिबानं आम्हाला पराभव भोगावा लागला। तिथून पुढं आमचं घटना व्यवस्थित सुंदर बसली, राष्ट्रपती घेतला, पंतप्रधान घेतला, सगळं मंत्री आम्ही घेतला, फक्त आमदारच आम्हाला त्रास होता आमदारचा, त्यालाही आठोकाठ प्रयत्न करून आम्ही आमदारला देखील आम्ही आमदार निपाणी भागाचा करून घेतला आणि इथून पुढे आम्ही सोडणारही नाही। नमस्कार, आत्ताच आमच्या महानकार्याच्या सरांनी विचारलं की तुम्ही मतदानपर्यंत कसं पोहोचणार आहे, आमच्या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाजी यांनी नेमून दिलेल्याप्रमाणे आम्ही बूथ कमिट्या गावामध्ये तयार केल्या आहेत। प्रत्येक बूथला कमिटी आणि 50 पेज असं प्रत्येक कमिटी नेमून प्रत्येकाच्या जवळ 60-60 मताचं आम्ही हे त्यांच्याजवळ जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळं आमची विभागणी झालेली आणि यंत्रणा खूप चांगली त्यांच्यावर पोहोचलेली आहे। प्रत्येक वॉर्डमध्ये आता कुन्नूरच्या आम्ही एक राऊंडमध्ये सगळ्यांना पोहोचलो आहे, प्रत्येक मोदी साहेबांच्या दौऱ्यासाठी आम्ही पोहोचलो आहे, त्यामुळं आम्ही सभासदांच्या मतदारांच्या जवळ आम्ही एकदम क्लोजमध्ये आहे आणि त्यांच्या संपर्कात आहे। आणि आम्ही अशी रणनीती आखली आहे की त्या दिवशी बूथवाईज आमचं सकाळी सकाळी मला वाटते पहिल्या सत्रातच आमचं मतदान 10 वाजेपर्यंत बूथवाईज आमचं असणारं पक्कं मतदान व दोन्ही साईडला असणारं आम्ही फोडून घ्यायचं मतदान ते सगळं आम्ही लवकरात लवकर आटपून घेणार आहोत आणि त्यासाठी यंत्रणा आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहेत आणि ते आता पोहोचलेले आहेत, त्याप्रमाणे आम्ही सुसज्ज अशी यंत्रणा लावलेली आहे। तर सध्या या ठिकाणी कुन्नूरमध्ये विरोधी गटाकडून या ठिकाणी विक्रमी मतदान घेणार असं सांगितलं जातं, त्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल? हां, तसं फार पूर्वीचा काळ होता, काँग्रेसची इथं सत्ता होती तेव्हा तसं होतं, गावात कार्यकर्ते आमचे कमी होते, पण भाजप आता तळागाळा पण पोहोचला आहे। नुसताच पोहोचला नाही तर जोल्ले वहिनींच्या सारख्या आमदार
इथं झाल्यामुळं कामाचा विकास कामामुळं सुद्धा आम्ही पोचलेलो आहे. हरेक तऱ्हेची विकास कामं इथं झालेले आहेत. आणि तसं बघायला तर काँग्रेसकडं इथं कोणताही मुद्दा नाही आहे, फक्त चर्चा आणि वावटण काहीतरी उठवायचं आणि प्रकाश ज्योतात यायचं. पण ॲक्च्युली तसं काही नाही आहे. या कुन्नूरमध्ये जनतेला कळून चुकलं आहे की विकास कोण केला आहे. वहिनी साहेबांनी केला. इथं बस स्टॉप दोन दोन डिजिटल गावात होतात, दोन दोन पाण्याचे प्रोजेक्ट होतात गावामध्ये. सगळे रस्ते कुठल्याही दिशेला गावात आम्ही गेलो तर रस्ते सगळे चकाचक तयार आहेत. मुलांना स्कॉलरशिप मिळालेली आहे. सगळ्या गरीब समाजात मातंग समाजमध्ये आम्ही समाज मंदिर दिलेलं आहे. सगळ्या मंदिरांना आम्ही हे मदत दिलेली आहे वहिनी साहेबांनी. आणि तसेच वहिनी साहेबांनी प्रत्येक गोष्टीला सांत्वन करणे किंवा कुणाला लागलं कुणा ॲक्सिडेंट यासाठी प्रत्येक घरपती विरोधी न म्हणता आम्ही प्रत्येकाच्या घरात वहिनींना घेऊन गेलेलो आहे. आणि वहिनींच्या मला वाटतं याच्या आधीचे आमदार 5 वर्षात 1-2 वेळा यायचे, पण वहिनींच्या 100 ते 150 फेऱ्या मला वाटतं या 6 महिन्यात झाल्यात कुन्नूरला. इतक्या कुठल्याच आमदारने संपर्क ठेवला नाही कुन्नूरचा. आणि त्यामुळं आम्हाला ही निवडणूक सहज जात आहे. नमस्कार. महानकारी न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी कनंगले साहेब आहेत. त्यांना प्रश्न विचारतो की या ठिकाणी जोल्यावाहिनीने साधारणतः कुन्नूरसाठी किती कोटीची विकास कामे केले, त्याबद्दल आपण काय सांगाल या ठिकाणी? जोल्यावाहिनीने आमच्या गावामध्ये कुन्नूरमध्ये 14,77,00,000 कामं केलेली आहेत.